स्वाइन फ्लू नंतर नागपूर विभागात आता स्क्रब टायफसनेही डोके वर काढणे सुरू केले आहे. येथील विविध रुग्णालयात या आजाराचे आणखी 2 बळी गेल्यामुळे या आजाराची मृत्यू संख्या 5 वर पोहोचली आहे. परंतु आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडे अद्यापही 0 रुग्णांची नोंद असल्याने या आजाराच्या नोंदणीत या विभागाला रस नाही का काय असा प्रश्न उपस्थित झालाय. नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात 1 सप्टेंबरला स्क्रब टायफसचा 1 मृत्यू नोंदवण्यात आला होता. यापूर्वी नागपूर ग्रामीण भागातील एका रुग्णाचा या आजाराने खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यानंतर आता मेडिकल रुग्णालयात या आजाराने आणखी 2 मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्यामुळे या आजाराचे 4 मृत्यू झाल्यावरही नागपुरातील आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडे अद्याप एकही या आजाराच्या रुग्णाची नोंद झाली नाहीये. दरम्यान या कार्यालयातील अधिकाऱ्यांना विचारणा केली असता नागपूर विभागातील नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा जिल्ह्यातील संबंधित अधिकाऱ्यांना पत्र लिहून तातडीने या आजाराची माहिती कळवण्याची सूचना केल्याचा दावा केला जातो. अद्याप एकाही जिल्ह्याची माहिती आली नसल्याने त्यांच्याकडे 0 मृत्यूची नोंद असल्याचा आरोग्य उपसंचालक कार्यालयाचा दावा आहे. त्यामुळे या विभागाकडून या आजाराचे किती मृत्यू झाल्यावर नोंदीची प्रक्रिया सुरू होणार हा प्रश्न अनुत्तरित आहे. नागपूर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना. और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना. मसालों में मसाले अहिरकर ग्रुप के सावजी मसाले.